राज्यात 119 आमदार असलेल्या भाजपाचं सरकार येईल असा दावा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. कटबोळ सरकार राज्याचं भलं करू शकत नाही, राज्यात आमच्याशिवाय कोणीही स्थिर सरकार देऊ शकत नाही, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपाचे नेतृत्व असलेले सरकार स्थापन होईल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. सध्या मुंबईत भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची 3 दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीत आमदारांसमोर विधानसभा निवडणुकीच्या समीक्षेचा अहवाल आमदारांसमोर मांडण्यात आला. यामध्ये सर्व ठिकाणी भाजपचं नंबर वन एकटा पक्ष असल्याचे दिसून आले. भाजपाला निवडणुकीत सर्वाधिक 1,42,00,000 मते मिळाली आहेत, तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला शिवसेना 90,00,000 मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले. हा फरक खूप मोठा आहे. 1990 नंतर 100 पेक्षा अधिक जागा मिळवणारा हा भाजप हा पहिला पक्ष ठरल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलंय. भारतीय जनता पार्टीच्या कालपासून 3 बैठका या ठिकाणी पूर्ण झाल्या. काल प्रामुख्याने विधानसभेत निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार, अपक्ष आमदार आणि विधान परिषद आमदार अशी बैठक झाली. आज भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना पूर्णपणे नव्याने जी लागणार आहे, बूथ ते राष्ट्रीय अध्यक्ष त्याचं प्लॅनिंग झालं आणि दुपारनंतर भारतीय जनता पार्टीची राज्याची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने सध्याची राजकीय परिस्थिती याचं विश्लेषण आम्ही सगळ्यांनी म्हणून केलं आणि त्या विश्लेषणानंतर झालेल्या समारोपामध्ये माननीय देवेंद्रजींनी हा विश्वास व्यक्त केला की 105 भारतीय जनता पार्टीचे आमदार, 19 अपक्ष सहयोगी आमदार अशा संख्येनंतर 119 नंतर भारतीय जनता पार्टीला घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होऊ शकत नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व असणारं सरकारच महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल याबद्दलचा विश्वास माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केला. प्रामुख्याने निवडणुकीची समीक्षा करताना सर्व मुद्द्यावर भाजपाचाच नंबर एक कसा आहे हे आम्हा सगळ्यांसमोर एका PPTच्या माध्यमातून जे मांडलं त्यातले हायलाईट सांगायचे झाले तर भारतीय जनता पार्टीला ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 1,42,00,000 मतं मिळालेली आहेत. नंबर 2 मतं शिवसेनेला मिळाली असतील तर ती डायरेक्ट 90,00,000 मिळालेली आहेत आणि राष्ट्रवादी पार्टीला 92,00,000 मिळालेले आहेत. त्यामुळे हायेस्ट मतं महाराष्ट्रामध्ये ही 1,42,00,000 भाजपला मिळालेली आहेत. मागच्या वेळेला 260 जागा जिंकल्या, लढवल्यानंतर 122 जागा जिंकल्या, तर ह्यावेळेला 164 जागा लढल्यानंतर 105 जागा जिंकल्या, हेही पर्सेंटेजमध्ये जास्त आहे. एकूण निवडून आलेल्या याच्यामध्ये सर्वात जास्त महिला आमदार ज्या झाल्या त्या जास्त BJP च्या आहेत 12, शेड्यूल कास्ट आमदार BJP चे आहेत 9, शेड्यूल ट्राईब आमदार BJP चे आहेत 9. एकूण ज्या जागा भारतीय जनता पार्टी हरली 164 पैकी 105 आल्या 59 अध्यक्ष बूथची समिती असली पाहिजे, त्यानंतर मंडळाची म्हणजे तालुक्याची समिती असली पाहिजे, जिल्ह्याची असली पाहिजे, राज्य आणि अखिल भारतीय असा प्रामुख्याने 31 डिसेंबरपर्यंतचा कार्यक्रम ठरला आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये मजबूत करणार, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये बूथ लेवलला मजबूत असल्यामुळेच आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पार्टी झाली आणि त्यामुळे ही बूथ रचना आणि संघटनात्मक रचना मजबूत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.